वाई तालुक्यातील दीपकचंद प्रतापचंद जैन डायमंड ट्रेडिंग कंपनी शहाबाग फटा येथे सुरू असणारी हळद पावडर उत्पादक कंपनीवर सातारा येथील अन्न व औषध प्रशासनाने अचानक कारवाई करून 16,99,600 रुपयांची हळद पावडर मुद्देमालासह इतर साहित्य जप्त केलेले आहे. यासंदर्भात औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जून रोजी दीपक प्रतापचंद जैन यांच्या डायमंड ट्रेडिंग कंपनी शहाबाग फटा यांच्याकडे अचानक भेट देऊन कंपनीत असणारी हळद पावडर उत्पादक होत असल्याचे आढळून आल्याने हळद पावडर छापलेल्या बॅनरवर उत्पादकांचा दिनांक, बॅच नंबर तसेच उत्पादकाचा पत्ता नसल्याचे आढळून आले. तसेच सदर लेबलवर हळद पावडर सांगली येथे असल्याचे भासवण्यात आले. दरम्यान 382 पोतींवर बनावट बॅच नंबर व पत्ता व ब्रँड लिहून असल्याचे आढळून आल्यानंतर डायमंड ट्रेडिंग कंपनी शहाबाग फटा या कंपनीवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने संदीप सुरेशराव कोरडे यांची कोहिनूर स्टॉल शहाबाग फटा येथे तपासणी केली असता हळद पावडरच्या लेबलवर चुकीची नोंदणी क्रमांक नमूद केलेला असल्याचंही आढळून आला. तसेच मिरची पावडर व कांदा, लसूण, मसाला, अन्न पदार्थाच्या पॅकेटवरील लेबल नसल्याचे आढळून आले. दरम्यान 382 किलो किमतीचा 59,460 रुपये किमतीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला असून यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई शिवकुमार सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन तसेच सातारच्या पथकाने सुरक्षा अधिकारी अनिल पवार, रोहन शहा, युवराज ढेमरे, विकास सोनावणे, सुनील सर्वगोड, सुरेश देशमुख यांच्यासह आयुक्त पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केलेली आहे.